तर आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे हे जोडले गेलेले आहेत. लोंढेजी, आपलं स्वागत. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? पोहोचतोय. भाजपाची पहिली उमेदवारी यादी घोषित करण्यात आलेली आहे, जाहीर झालेली आहे. आचारसंहितेआधी भाजपाने पहिली यादी जाहीर केली आहे, या संदर्भात आपली प्रतिक्रिया? असं आहे की पहिले तर दिल्ली मधला जर आपण विचार केला तर आपल्याला स्पष्टपणे दिसून येईल की तिथे आपच्या आणि काँग्रेसच्या युतीचा मोठा परिणाम झालेला आहे. तिथे चार सिटिंग खासदारांच्या त्यांनी तिकिटा कापलेल्या आहेत. आता इकडे त्यांनी जाहीर केलेल्या जवळपास सिटिंग खासदार जे आहे त्यांनी जाहीर केले, ते जाहीर नसते केले तरी ते तिथे निवडणूक लढणारच होते. त्यामुळे असं विशेष काहीच त्यांनी वेगळं केलेलं असं नाही. लोंढेजी, खरं तर अपेक्षित होतं पहिल्या यादीत महाराष्ट्राचं नाव असेल, महाराष्ट्राचे उमेदवार घोषित होतील, मात्र तसं काही घडलेलं नाहीये. या संदर्भात आपली प्रतिक्रिया? बघा, महाराष्ट्रामध्ये 18 जागा शिंदेंना हव्या आहे, 18 जागा अजित पवारांना हव्या आहेत, 12 जागावर हे लढणार आहेत का भाजपा? रत्नागिरी सिंधुदुर्गचा काय प्रश्न आहे, कल्याणचा काय प्रश्न आहे, नाशिकचा काय प्रश्न आहे, पुण्याचा काय प्रश्न आहे, अनेक ठिकाणी असं. बिहारचं पण पहा, बिहारमध्ये पण ते जाहीर करू शकलेले नाही आहेत. उत्तर प्रदेशमध्ये पण त्यांनी विशिष्ट जागा डिक्लेअर केलेल्या आहेत. त्यामुळे त्या जागा डिक्लेअर केलेल्या आहे, आघाडी घेतली वगैरे हे फक्त नरेटिव्ह मीडियामधून चालण्यासाठी घेतलेलं आहे. विशेष काही त्या याच्यामध्ये डिक्लेरेशनमध्ये असं काही नवीन मला काही दिसलं नाही. उलट दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेसची जी आघाडी झालेली आहे, इंडिया गठबंधनची, त्यांनी नास्ती घेतली आणि 5-5 पैकी 4 तिकिटा कापल्या, हे स्पष्टपणे आपल्याला दिसून येत आहे. जी, मात्र लोंढेजी, नितीन गडकरी यांना यांचं नाव अपेक्षित आहे का महाराष्ट्रातून? तो भाजपचा प्रश्न आहे ना, तो मी कसं सांगणार अपेक्षित आहे की नाही आहे. तो भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे की त्यांना नितीन गडकरींना निवडणूक लढवायची आहे की नाही लढवायची आहे, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण त्यांनी ज्या पद्धतीने मीनाक्षी लेखी असतील, त्यांच्यासारख्या जे मंत्री होते त्यांच्या तिकिटा कापल्या, तो बिदुडी नवीन संसदेमध्ये त्यांनी जे काही प्रताप दाखवलेले होते, या लोकांच्या तिकिटा कापल्या तर काय सांगता येतं. पण त्यांनी टेनीला जी तिकीट दिलेली आहे, ज्या टेनीच्या मुलांनी शेतकऱ्यांना चिरडलं होतं गाडीच्या खाली, त्यांना तिकीट दिल्या होत्या, याचा अर्थ त्यांना ह्या सगळ्या. वेळाभावी तुम्हाला थांबवावं लागतंय. धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिये संदर्भात.